नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार, अर्थात सुपर संडे. आणि तारखेने बघाल तर 20/12/20 म्हणजेच 20 डिसेंबर 2020 तिथीनी चंपाषष्ठीचा दिवस. आपल्याकडे सगळे सणवार शास्त्रीय आधारासकट आलेले आहेत. त्या त्या ऋतूत काय खावं तसेच नैवेद्य त्या त्या सणांना करायला सांगितले. चंपाषष्ठीला महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये ज्यांचं खंडोबा कुलदैवत आहे त्यांच्याकडे नैवेद्य असतो बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी आणि वांग्याचं भरीत. असा हे भरीत भाकरीचा नैवेद्य जेव्हा दाखवतो तेव्हा त्याच्या मागेही शास्त्रीय आधार आहे. हिवाळ्यामध्ये विशेष करून कुठले कुठले पदार्थ आपल्या आहारात असले पाहिजेत हे सांगण्याचा सोपा उपाय म्हणजे सणवारांशी त्या आहाराचा संबंध लावणं. आजच्या भागात बघूया विशेष करून हिवाळ्यात कुठले असे 10 पदार्थ आहेत जे तुम्ही आवर्जून खाल्ले तर तुमचं आरोग्य छान टिकून राहील. सो 10 सुपर फूड्स फॉर विंटर. नंबर 1, बाजरी. धान्यांमधील म्हणजे विशेषतः एकदल धान्यांमधील बाजरी ही उष्ण गुणाची आहे आणि म्हणूनच हिवाळ्यामध्ये अत्यंत उपयोगी ठरते. आवर्जून खावी अशी. मग तुम्ही बाजरीची भाकरी करू शकता, अख्ख्या बाजरीची खिचडी करता येते छान पारंपरिक पद्धतीने, थालपिठात त्याचा वापर करू शकता, धपाटे किंवा मेथी थेपले या स्वरूपात त्याचा वापर करू शकता. काही जण बाजरीचं पूर्णान्न म्हणून नुकत्याच झालेल्या आईला देतात म्हणजेच लॅक्टेटिंग मदर्ससाठी सुद्धा खीर स्वरूपात किंवा ओला नारळ तूप याबरोबर बाजरी देतात. एक गोष्टीची काळजी घ्यायची की बाजरी खाताना त्याबरोबर भरपूर प्रमाणात तूप गेलं पाहिजे, म्हणजेच बाजरीचे गुण मिळतात पण ते बाधत नाही. दुसरा पदार्थ म्हणजे तीळ, कारण बाजरीची भाकरी तीळ लावल्याशिवाय अपूर्णच आहे. आवर्जून आपल्याकडे नैवेद्य दाखवताना सुद्धा तीळ लावून बाजरीची भाकरी सांगतात. साधारण चंपाषष्ठी पासून ते मकर संक्रांत येईपर्यंत तिळाचं महत्व आपल्या सगळ्या सणवारात आहे. तीळ गुळ घ्या, गोडगोड बोला असं आपण म्हणतो तेव्हा त्यातला तीळ हा स्निग्ध अंश देणारा पदार्थ आहे. विशेष करून हिवाळ्यात तीळ खावे, कारण ते उष्ण गुणाचे आहेत पण स्निग्ध गुणांनीही काम करतात. म्हणूनच ज्यांना विशेषतः हिवाळ्यामध्ये कोरडी त्वचा होणं, केस कोरडे होणं, गळणं असा त्रास होतो त्यांनी आवर्जून तीळ आपल्या आहारात इन्क्लूड केले पाहिजेत. पण कशा स्वरूपात, तर भाकरीवर लावून चालेल, थालीपीठाबरोबर चालेल, परोठ्यामध्ये घालून चालेल, धपाटे करताना चालेल, काही वेळेस भाजीमध्ये फोडणी देताना चालेल. त्याचबरोबर तिळाची चटणी आवर्जून ह्या ऋतूत खावी. चटणीच्या मापात खा पण आवर्जून तीळ तुमच्या आहारात इन्क्लूड करा. काहींना तिळाचा तेलाचा वापर सुद्धा आहारात करायला आवडतो, तेही करायला हरकत नाही पण खूप जास्त उष्णता वाढणार नाही याची मात्र काळजी घ्या. नंबर 3, तूप आणि लोणी. गाईचं तूप आणि गाईचं लोणी, कारण बाजरीची भाकरी तीळ लावून केली अशी छान फुगली की त्याच्यावर छान लोण्याचा गोळा असलाच पाहिजे किंवा पुरेसं तूप जायलाच पाहिजे, तरच बाजरी आपल्याला उष्ण पडणार नाही, पचायला सोपी जाईल आणि कोरडे पण येणार नाही. तूप, एस्पेशली गाईचं तूप, हे तुमच्या बुद्धीसाठी चांगलं आहे, तुमच्या जॉईंटसाठी चांगलं आहे, तुमच्या त्वचेसाठी, केसासाठी चांगलं आहे, मुळात तुमच्या अग्नीसाठी चांगलं आहे. हिवाळ्यामध्ये छान कडकडून भूक लागते आणि त्यावेळेस तुपाचा सढळ हाताने वापर वेगवेगळ्या पद्धतीने करा. वरण भातावर भरपूर तूप घ्या, भाकरीवर घ्या, पोळीबरोबर घ्या किंवा गुळपोळीबरोबर सुद्धा. सो तूप आणि लोणी घरी केलेलं हे तुमच्या आहारात असलंच पाहिजे. नंबर 4, गुळ. म्हणजेच आपल्या आहारामध्ये विशेष करून साखर कधी गुळ कधी हे सांगताना गुळ हा उष्ण गुणाचा आहे, साखर ही थंड गुणाची आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. गुळ रक्तवाढीसाठी चांगला आहे, उंचीच्या वाढीसाठी चांगला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. पण आवर्जून गुळपोळी कधी खायला सांगतात, तर मकर संक्रांतीच्या वेळेला. आता हिवाळा चांगला सुरू झालाय, थंडी पडायला लागली आहे, त्यामुळे आवर्जून तुम्ही गुळतूप पोळी खाऊ शकता, गुळ घालून केलेले लाडू खाऊ शकता, खिरीमध्ये गुळ घालू शकता किंवा डायरेक्टली गुळ पोळी सुद्धा खाऊ शकता. शिवाय शेंगदाणा आणि गुळ हे कॉम्बिनेशनही छान लागतं. त्यामुळेच नंबर 5 आहे शेंगदाणे. विशेष करून शेंगदाणे नीट भाजून घेतलेले असले मग तुम्ही डायरेक्टली अख्खे गुळ शेंगदाणे असं खाऊ शकता, शेंगदाण्याचा कूट आणि गुळ म्हणजे गुळ शेंगदाणे कूट स्वरूपात खाऊ शकता, किंवा शेंगदाण्याचा वापर तुम्ही आमटीत करू शकता, शेंगदाण्याची चटणी वापरू शकता आणि शेंगदाण्याचं तेल आवर्जून कुकिंगमध्ये वापरा. त्याच्या स्निग्ध गुणाने ते काम करतं, आपल्याला सांध्यांसाठी उपयोगी आहे, केसांसाठी उपयोगी आहे, त्वचेसाठी उपयोगी आहे. फक्त ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांना अख्खे शेंगदाणे कच्चे पचत नाहीत, सोसत नाहीत,
त्यामुळे शेंगदाणे जर वापरायचे असेल तर त्याच्याबरोबर पाहिजे पुढचा पदार्थ, तो म्हणजे सहावा पदार्थ, ओलं नारळ किंवा खोबरं. सहावा पदार्थ आहे खोबरं कोकोनट. मग तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता, पण विशेषतः ओलं खोबरं तुम्ही जर वापरलं तर त्याचा स्निग्ध गुण तुमच्या केसांसाठी, त्वचेसाठी अत्यंत उपयोगी ठरतो आणि बॅलन्स करायला मदत करतो. त्याच्या स्निग्ध गुणाने थंडीमध्ये आपल्याला अत्यंत गुणकारी ठरतो. मग तुम्ही ओलं खोबरं वापरून लाडू करू शकता रवा नारळाचे, वडी करू शकता नारळाची, आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये ओल्या नारळाचा वापर करू शकता, खोबरेल तेलाचा वापर करू शकता, चटण्यांच्या बरोबर म्हणजे ओली चटणी असेल किंवा कोरडी चटणी असेल खोबरं, ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं ह्याचा वापर करू शकता. पण आपल्या त्वचेला, केसांना आणि पूर्णच शरीरातील सांध्यांना सुद्धा नीट स्नेह मिळावा ह्यासाठी खोबरं तुमच्या आहारात थंडीमध्ये असलंच पाहिजे. नंबर 7, खारीक. खजूर हा त्यामध्ये विश्वशित आहे, पण खारीक आपल्याला टोन द्यायला खूप मदत करते. सांध्यांना बळकटी द्यायला, केस गळू नये ह्यासाठी खारीक आपल्या आहारात असलीच पाहिजे. ज्यांचे दात उत्तम आहेत त्यांनी खारीक चावून खा, आणि त्यातही पिवळी जी येते ती गोड असते जास्त, ती खारीक नाही त्याची कडक असते खारीक, ती तुमच्या दातांसाठी किंवा हाडांसाठी केसांसाठी जास्त उत्तम असते. चावून खाता आली तर सर्वात उत्तम, दिवसाला एक खारीक आवर्जून खा. पण ते नसेल शक्य तर खारीक पूड मिळते किंवा खारीक पूड घरी करता येते, आणि मग ती दुधातनं घेता येऊ शकते किंवा तुपातनं कालवून घेता येऊ शकते. पंचखाद्य स्वरूपात म्हणजेच खारीक खोबरं खसखस खडीसाखर खिसमिस या स्वरूपात त्याचा वापर करता येतो, किंवा तुम्ही खारीक पूड तुमच्या वेगवेगळ्या लाडूंमध्ये वापरू शकता. सो वेगवेगळ्या पद्धतीने, पण खारीक तुमच्या आहारात हिवाळ्यामध्ये आवर्जून असू द्या. फक्त काहींना कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर त्यांनी त्याच्याबरोबर तेवढंच तूप जाताय ना याची मात्र काळजी घ्या, म्हणजे बाधणार नाही आणि त्याचे गुणही मिळतील. पुढचा हिवाळ्यात आवर्जून खावा असा पदार्थ म्हणजे डिंक, ज्याला आपण नॅचरल फॉर्म ऑफ गम म्हणतो, एडिबल गम म्हणतो. तर डिंकाचे तुम्ही लाडू करून वापरू शकता किंवा डिंकाची लाही पण वापरू शकता. विशेषतः सांध्यांना बळकटी द्यायला ती उपयोगी ठरते. म्हणजे हिवाळ्यामध्ये आवर्जून खाणारे लाडू कुठले तर ओल्या नारळाचे आणि रव्याचे, गुळपापडीचे लाडू, खारीक खोबरं वापरून केलेले पंचखाद्य लाडू, पौष्टिक लाडू किंवा डिंकाचे लाडू. उन्हाळ्यामध्ये मे एप्रिलमध्ये प्लीज डिंकाचे लाडू खाऊ नका, ते उष्ण पडतील. बाळंतिणींना आवर्जून डिंकाचे लाडू खायला सांगतो, पण प्रेग्नन्सीमध्ये नको कारण ते उष्ण पडतात, ब्लिडिंग होण्याची शक्यता असते. सो बाकीच्यांनी, लहान मुलांनी विशेषतः ज्यांचं वाढीचं वय आहे अशांनी डिंकाचे लाडू खायला हा उत्तम ऋतू आहे. डिंक हा आयुर्वेदात संधानक आहे, सांगितलंय जोडून यायला मदत करणार आहे. आणि त्याच्यामुळेच जर कोणाचं फ्रॅक्चर झालं असेल, ज्यांना बोन्स किंवा जॉईंट रिलेटेड त्रास होत असतील, अशांनी डिंकाचा लाडवाचा वापर करू शकता. पण ते करताना एक काळजी घ्या, भरपूर तूप, ओला नारळ हे बॅलन्स करायला त्याच्याबरोबर असलं पाहिजे. पुढचा पदार्थ आहे गव्हाची कणिक. तुम्ही म्हणाल आपण रोज तर पोळ्या खातो, अगदी बरोबर आहे, पण आवर्जून हिवाळ्यामध्ये कणकेचे लाडू करून खायला हरकत नाही. गहू हा सुद्धा संधानक आहे, त्यामुळे आपल्याकडे जे गुळपापडीचे लाडू म्हणतात किंवा कणकेचे तुम्ही पौष्टिक लाडू करू शकता, ते करायचा हा बेस्ट सीझन आहे. कणिक म्हणजेच गव्हाची कणिक ही तुम्ही पोळी स्वरूपात तर वापरताच, परोठ्यामध्ये वापरता, धपाट्यामध्ये वापरता, तसंच तुम्ही कणकेचे लाडू करू शकता, कणकेचा शिरा करू शकता गुळ घालून. सो कणकेचा शिरा हा सुद्धा आवर्जून ह्या काळात नक्की खावा. बाळंतिणींनाही उपयोगी ठरतो, दूध यायलाही मदत करते. पण हिवाळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी कणकेचे लाडू, कणकेचा शिरा किंवा कणकेची खीर, गव्हाची खीर नक्की वापरून बघा. मग दलियाची खीर सुद्धा चालू शकेल किंवा कणकेचा शिरा सुद्धा चालू शकेल, पण तो ह्याच ऋतूत पचेल आणि उपयोगीही ठरेल. आणि 10वा पदार्थ खूप वेगळा आहे, ते म्हणजे शेवगा. मोरिंगा ज्याला म्हणतात, शिगरू आयुर्वेदात म्हणतात, म्हणजे शेवगा. मग शेवग्याची शेंग वापरू शकता, तुमच्या आमटीमध्ये वापरू शकता, सांबारमध्ये वापरू शकता, किंवा शेवग्याचा पाला, त्याची भाजी पण करू शकता. इवन शेवग्याच्या पाल्याचं किंवा शेंगांचं दोन्हीचं सूप खूप छान लागतं. सो मोरिंगा सूप तुम्ही ट्राय करू शकता. शेवग्याचा पाला वापरून तुम्ही परोठे किंवा धपाटे करू शकता, पुऱ्या करू शकता, थालीपीठात घालू शकता. पण शेवगा ह्या ऋतूमध्ये खूप उपयोगी ठरतो, आणि मुळात जर वेदना होत असेल कुठल्याही स्वरूपाच्या, त्या कमी करायला मदत करतो, उष्ण गुणांनीही काम करतो. शेवगा तुमच्या यकृताला बळ द्यायला म्हणजेच लिव्हर स्टिम्युलेट करायला उपयोगी आहे. त्यामुळे शेवग्याचं सूप किंवा आमटीत त्याचा वापर करणं, त्याच्या पाल्याची भाजी करणं, थेपला परोठा करणं, हे या ऋतूत नक्की ट्राय करून बघा. आरोग्याला अत्यंत उपयोगी असणारा आणि सहज मिळणारा हा पदार्थ आहे शेवगा. हिवाळ्यामध्ये आवर्जून खाऊन बघा, त्याचं सूप खरंच टेस्टी लागतं. ज्या आपल्या पारंपरिक पाककृती आहेत किंवा आपल्या आजीकडनं चालत आलेल्या गोष्टी आहेत,
ती परंपरा जरी जपली ना तरी आपलं आरोग्य उत्तम राहील याची खात्री बाळगा. म्हणूनच जे सणवार आहेत त्या त्या ऋतूत करायचा नैवेद्य आहे तो आवर्जून करा, कारण तो तुमच्या आरोग्याला त्या ऋतूमध्ये हितकर असतो. आयुर्वेदानुसार ऋतुचर्या दिनचर्या ही जी पाळायला सांगितली त्याच्यामागे खूप शास्त्रीय आधार आहे. हे वेगवेगळे 10 पदार्थ तुमच्या आहारात असतीलच, पण ते आवर्जून इन्क्लूड करा, त्याच्या गुणांचा विचार करून इन्क्लूड करा. स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.